रेशीम आळीपासून तयार होणारे रेशीम आणि रेशीम शेती उद्योगाची भरभराट व्हावी, रेशीमची बाजारपेठेतील मागणी वाढावी या उद्देशानं रविवारी संजीवन रेशीम उद्योगाचे उद्घाटन रेशीम संचालनालय महाराष्ट्र राज्याच्या संचालक भाग्यश्री बाणायत यांच्या हस्ते फित कापून संपन्न झाले. दरम्यान यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार योगेश गोलप, नगरसेवक दिलीप दातीर, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, नगरसेवक केशव पोरजे, चंद्रकांत खोडे आदींसह महंत विठ्ठल महाराज, आदिनाथ महाराज, गुरुवर्य राजूबाबा, सत्यप्रिय शुक्ल आदी उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर संजीवन रेशीम उद्योग समूहाच्या यशस्वी रेशीम गाथा या पुस्तिकेचे अनावरण देखील करण्यात आले. दरम्यान रेशीम उद्योगातील अनुभवी आणि यशस्वी शेतकरी बांधवांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी आमदार देवयानी फरांदे आणि आमदार योगेश गोलप यांनी रेशीम उद्योगाच्या भरभराटीविषयीचे मत व्यक्त करत उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधला. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत सातत्याने आपण नवीन उद्योगांकडे शेतकरी वळतोय, ह्याचा आम्हाला राजकारणामध्ये काम करत असताना मनापासून अभिमान वाटतो. बदलत्या काळामध्ये बदलणाऱ्या परिस्थितीनुसार आमचा शेतकरी पिकं घेतो आणि रेशीम उद्योगाच्या बाबतीमध्ये ह्या तुतूची शेती करणं आणि त्याच्यावरनं रेशीम आपण बनवणं हा एक उद्योग अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तुतूच्या झाडावरती तुतूची आळी जगते ज्याच्यापासून आपल्याला रेशीम मिळतं आणि तुतूच्या झाडाचा पाला हा गुरांना खायला दिलं तर गुरं अधिक दूध देतात. म्हणजे रेशीम आणि दूध, सिल्क अँड मिल्क. आमचे देवरे पण इथे बसलेले आहेत, नमस्कार. सिल्क अँड मिल्क असा दुहेरी उद्योग आमच्या शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतो. उद्योगाशी त्याच्या आपण हे करून ऍग्रीमेंट करून नक्कीच आपल्याला देखील आपला माल त्यांना देण्यासाठी एक आपल्याकडे नवीन दरवाजा उघडा झालेला आहे. नक्कीच संदीप भाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी या शेतकऱ्यांना सगळे सहकार्य करतील. आमचे शेतकरी देखील नक्कीच आपला उद्योग वाढवण्यासाठी हातभार लावतील. रेशीम उद्योगाचं 20 वर्षापूर्वी माझे वडील नाना, आमच्या घरातील माझ्या काकांचे मुलं वगैरे 4-5 जण ताई नागपूरला ट्रेनिंगसाठी या रेशीम उद्योगासाठी पाठवलं होतं. काहीतरी तुतूचे झाडं वगैरे लागतात, ते पानं हे रेशीम जे किडे असतात ते खातात आणि त्यापासून ते त्यांच्या विष्ठेपासून काहीतरी रेशीम तयार होती अशी मला थोडीशी, मी फार लहान होतो त्यावेळेस, पण त्यावेळेस तो ट्रेनिंग घेऊन. तर यावेळी महाराष्ट्र राज्य रेशीम संचालनालयाच्या संचालक भाग्यश्री बाणायत यांनी या रेशीम उद्योगाविषयी अधिक माहिती दिली. शेतकऱ्यांना संकटातून वाचवण्यासाठीचा एक उत्तम तोडगा ज्याला उपाय म्हणतो तो आहे. मी आता सांगितलं, मी शेतकऱ्यांच्या आत्महत्या या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं होतं की मला शेती क्षेत्रात काम करायला आवडेल आणि सुदैवाने मला संधी पण तशीच मिळाली. तर माझा उद्देश आणि हेतू जास्तीत जास्त रेशीम उद्योग लोकांपर्यंत पोहोचवणे हा असून त्याला तुम्ही सर्वांनी साथ दिली तर मला असं वाटतं नाशिक जिल्ह्यातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या जीवनाचा प्रश्न सुटल्याखेरीज राहणार नाही. कारण आमच्या खात्याच्याच माहिती अंतर्गत आपल्याकडे 8,000 मेट्रिक टनाची रेशमाची तूट आहे. आपण जास्तीत जास्त संख्येने जर या रेशीम उद्योगाकडे वळला तर कापसासारखा सोयाबीन सारखा प्रश्न इथे उद्भवणार नाही. कारण आपलं उत्पादन आणि देशांतर्गत तसेच देशाच्या बाहेरील मार्केटमध्ये रेशमाची खूप मोठी तूट आहे. त्याच्यामुळे आपण शेतकरी आत्महत्या असं जेव्हा म्हणतो तेव्हा शेतकरी आत्महत्येवर अतिशय उत्तम उपाय म्हणून रेशीम उद्योगाकडे बघायला अजिबात हरकत नाही. रेशीम नाव काढले तरी प्रत्येक महिलेला यातील साडीचा प्रकार आवडतोच. यामुळे या उद्योगाला येत्या काळात भरभराटीचे दिवस येणार असून या उद्योगामुळे रेशीम शेतकरी समृद्ध होणार आहे. रेशीम क्रांती घडविण्याच्या उद्देशानं या संजीवन रेशीम उद्योग समूहाची स्थापना करण्यात आली आहे. वृत्तसंकलन विभाग, वेद न्यूज, नाशिक.